राहुरी खुर्द येथील अर्जुन अनिल पवार याची दिनांक 16 मार्च रोजी लोणी येथे हत्या करण्यात आली होती. त्या हत्येचा मूळ सूत्रधार कोण याचा शोध घ्यावा आणि आरोपींविरुद्ध अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी एकलव्य युवा आर्मी संघटना आणि शबरीमाता भिल्ल आदिवासी विकास संस्थेनं केली आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. यावेळी नामदेव पवार, अमर पवार, रंगनाथ बर्डे, पोपट गोलवड, विजय पवार आदी उपस्थित होते. कालच एक अशी खूप मोठी अशी घटना झाली. अर्जुन अनिल पवार यांचा काल खून करण्यात आला आणि त्यांच्याविषयी आम्ही तहसील ऑफिसला आज निवेदन देण्यासाठी आलो होतो की आपल्याला राहुरी तालुका पूर्ण बंद करायचा आहे. तर तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन आम्ही आत्ताच आलो. तहसीलदार साहेबांना काहीच अडचण नाही, पण पी आय साहेब सांगतायत की तुम्हाला राहुरी बंद करता येणार नाही. त्यांचं कारण विचारलं, कारण काय ते सांगा ना मला. तर माझं म्हणण्याचा उद्देश का, आज जर आमचा मुलगा गेलेला आहे तर आम्हाला खूप असं दुःख झालेलं आहे, त्याच्यासाठी आम्हाला राहुरी बंद करायची आहे. जर राहुरी बंद केलीच नाही तर मी दीपक बर्डे डायरेक्ट मुंबईला इथे अमर उपोषण करेल डायरेक्ट पी आय साहेबांच्या विरुद्ध. का की माझं म्हणण्याचा उद्देश तुम्ही आम्हाला सपोर्ट केला पाहिजे, सांगितलं पाहिजे. आज आम्हाला आमचा म्हणण्याचा उद्देश, आज जर आम्ही राहुरी बंद नाही केली तर आमच्या आदिवासींना न्याय कधी मिळणार आहे? त्या आदिवासींना न्याय मिळण्यासाठी आम्हाला उद्या राहुरी बंद लागतीये आणि उद्या राहुरी बंद होईल असं मला पूर्ण वाटतंय की त्यांनी उद्या राहुरी बंद करण्यासाठी सहकार्य करावा. नाही केलं तर मग आदिवासी त्यांच्या हाताने काय निर्णय घ्यायचा ते 100% घेईल. अर्जुन अनिल पवार हे यांचा निर्घुणपणे खून केलेला आहे, तरी शासनाने याच्याकडे लक्ष द्यावा. आणि जे आरोपी दोन आरोपी अटक आहेत, पण ते आम्हाला असं संशय आहे की अजूनही विविधतरीत एक दोन आरोपी असायला पाहिजे, कारण की ते दोन आरोपी असू शकत नाही आणि त्याचा चांगल्या पद्धतीने छडा लावावा. दोन आरोपी आहेत, पण ते त्याच्यामध्ये एखादा मास्टर माइंड असावा असा आमचा संशय आहे. म्हणून शासनाला आमचं म्हणणं आहे, पोलीस प्रशासनाला पण आमचं म्हणणं आहे की तुम्ही लवकरात लवकर मागचे जे आरोपी आहेत ते अटक करण्यात यावा. अन्यथा समोरपर्यंत जर अटक नाही झाले तर आम्ही एक रस्ता रोकोचं निवेदन दिलेलं आहे. आमचे एकलव्य युवा आर्मी संघटनेमार्फत आम्ही सोमवारी दिनांक 22 तारखेला मार्केट यार्डासमोर रस्ता रोको करत आहोत. प्रतिनिधी राजेंद्र उंडे, महानगर न्यूज ब्युरो, राहुरी.